तरुण शिक्षित शेतकरी नवनवीन प्रयोगांच्या माध्यमातून शेतीला फायदेशीर करण्याचा प्रयत्न करत असतो. धुळे तालुक्यातील प्रशांत पाटील या शेतकऱ्यानं पट्टा पद्धतीने कापसाची लागवड केली आहे आणि भरघोस उत्पन्न घेतले. कमी खर्चात विक्रमी कापूस उत्पन्न घेऊन प्रशांत यांनी कापूस उत्पादक शेतकऱ्यांसमोर नवा आदर्श निर्माण केला आहे. धुळे तालुक्याच्या नकाने गावातील प्रशांत पाटील यांच्या शेतात गेल्या 2 महिन्यापासून कापूस वितरणी सुरू आहे. यंदाही त्यांना चांगलं उत्पादन होणार आहे. एकीकडे कपाशीवर बोंड अळीच्या प्रादुर्भावामुळे विदर्भ आणि मराठवाड्यातील शेतकरी हैराण असताना प्रशांत यांनी कापूस लागवडीसाठी पट्टा पद्धतीचा वापर करून अधिक उत्पादन घेण्यात यश मिळवले. पट्टा पद्धतीनं कपाशीची लागवड केल्यानं कापसाच्या झाडाची उंची तब्बल 10 फूट एवढी झाली आहे. प्रशांत यांच्या शेतातील कापसाच्या प्रत्येक झाडाला 100 हून अधिक बोंड लागली आहेत. बोंडाची संख्या वाढल्यामुळे बोंडाच्या वजनानं कापसाची झाडं वाकून गेली आहेत. कपाशी बोंडांची संख्या दुपटीने आणि उत्पन्नात वाढ दिसते आणि खर्चही कमी, कारण की आम्ही एका वेळेला रासायनिक खत जेव्हा देत होतो 2 बॅगी प्रति एकर देत होतो, पण आता प्रति एकर मी एक एकच बॅग दिलेली. एक एक बॅगचे मी 3 ते 4 डोस केलेले. दरवेळी आम्ही 3-3 डोस देत होतो आणि 2-2 बॅग देत होतो, तर खताची बचत झाली. पट्टा पद्धतीनं लागवड केल्यामुळे बियाणं आणि खतासोबतच पाण्याची बचतही झाली आहे. तसंच आंतर मशागत करतानाही त्याचा फायदा झाला. तर जे पाणी आपण 3 फुटामध्ये सोडतो तर याला 6 ते 7 फुटामध्ये पाण्याची बचत झालेली. गेल्या वर्षी प्रशांत पाटील यांनी यवतमाळ येथे जाऊन कापूस लागवडीच्या पट्टा पद्धतीची माहिती घेतली होती. तो प्रयोग त्यांनी आपल्या शेतात केला आणि त्याचा चांगला परिणाम त्यांना पाहायला मिळाला आहे. शेतात नवीन प्रयोग हे लाभकारी ठरतात हे प्रशांत पाटील यांनी स्वकृतीतून दाखवून दिलं असून कापूस उत्पादक शेतकऱ्यांनी असे प्रयोग करण्याची आवश्यकता आहे. प्रशांत परदेशी, झी मीडिया, धुळे.